रात्री आईने फोन केला म्हणून मी रात्री 12 वाजता प्रायव्हेट गाडी करून इथे गावात आलोय. मला असं समजलं की फुटबर बांधासाठी तुम्ही दोघांचे बांधणं झाले. तुम्ही सगळे भाऊ भाऊ आहेत, मला काही कळलं नाही नेमकं फुटबर इतभर जागेसाठी इतक्या एकमेकाच्या जीवावर उठलात, एकमेकांना मारायला लागलात, एकमेकाचा मुर्दा कुणाचा मुर्दा पडला, कुणी माणूस मिळलं, कुणी जखमी झालं, या गोष्टी चांगल्या आहेत का? इतभर जमिनीसाठी तुम्ही विचार करा, आजची जिंदगी आपली कोर्टात जाईल, दवाखान्यात कुणी एखाद्याचा पाय तुटला, कुणाचं डोकं फुटलं, डोक्याला लागलं, आखी बांधापेक्षा 2 एकरचे पैसे हॉस्पिटलला जातील, कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन, या गोष्टी चांगल्या आहेत का? आता पुढं काय ठरवायचंय काय करायचंय तुम्ही निर्णय घ्या. बघा भाऊ, सगळे नातेवाईक सांगून सांगून दमले. नवीन मोटर घ्यावा, तुमचं भाव कवाटीला पाणी होऊन जाईल. नवीन मोटरला 20-25 हजार रुपये लागतील. कुठून आणायचे पैसे? अहो, आपली सामायिक मोटर आहे का, ते आपण ठेवून घेऊ, काय उरलेले पैसे आपण त्यांना देऊन टाकू. मी काय म्हणतो, 2-2 मोटरची काय गरज आहे? असं बी 1-2 दिवसात भिजवायचं होत ना. मग डबल डबल मोटर, डबल डबल कनेक्शन, आधीच 2-3 लाख रुपये कर्ज वरून त्यातून ही भर. अहो, आपल्या खतब्याचं बघा ना, सगळ्या दुनियाने आणलंय, आपण कधी आणायचं? आणू उद्या. काय तुमचं उद्या उद्या आज आज चाललंय? देवाला पटकन च्या, उशीर होतोय मला. हा, लय मोठ्या कामाला जायचं असं, आपल्याला पत्ते झोडपल्याशिवाय दुसरं कामच कुठे? आपली बाहुकी काय करते, आपण काय करतो, त्याच जरा भान ठेवा. लय काम काम करते, काय माड्यावर बांधून नेणार आहे वय? तुमच्या धाकल्या त्या धाकल्या गाड्याची वाट रानातली बंद करा. पहिल्यांदी सगळं तोडून तोडून रानात खिळखिळा केलाय. जाऊ दे, जाण्याने किती वावर तुडवतय. हा, जेव्हा बोकांडी तुमच्या बसेल ना, मग कळन किती तुडवतय ते. बाबा, अरे ते मोकळच होत तेवढं आपलं. बरं, घेऊ की मग. अरे ते मागल्या वेळेस तुला सांगितलं होतं जरा बांधाच्या कडीने मोकळा हान नांगर हान, ते बांध पडत पडत पार आज सरकत चाललाय ना. आबा, नांगर नाही चिटकून हानता येत, आता मोकळता नाही हाणू की तासून. बरं, मग कधी जायचं? आता मला माधव अण्णाचे 2 खडीचे ट्रिपा टाकायच्या होता, मग जाऊ नाहीतर भाऊ येईन. मग मग उरक लवकर, तिसरा परा पुन्हा आबाळ येतय, पळलं की महाग तसंच पुन्हा पडत चाललंय. पेरणीचे दिवस आले जवळ. सगळा माझा बांधच फोडला की त्याच एकदाच सोक्ष मोक्ष लावायला पाहिजे.
लई झालं याचं नाटक आता. दरवर्षी काही ना काही काड्या काही ना काही काड्या करतच राहतो. हा इतके दिवस मी सांगत होती तेव्हा नाही कळलं, आता लागलं कळायला. सोक्ष मोक्ष म्हण बांधाला यंदा काय थोडं चिटकून घेतलं की त्याची पार आग आगच झाली. दरवर्षी तो बांध फोडतो सगळं तो जमत. यावर्षी थोडा फुटला माझ्याकडून. ह्याच्या पशी वळवळ, त्याच्या पशी वळवळ, त्याच्या पशी वळवळ, आणि त्या बायको त्या बाय तर तोंडच बंद नाही. धाकटा धाकटा म्हणून तुला अर्धा एकर जास्त दिलं तरी लोकांच्या बांध कुरी सुटला होय तू. अरे तूच चालला इकडे इकडे सर्किट सर्किट. पहिला बांध इथं होता, आता का बरं चालला का अर्ध्या वावरात. काय बोलतो लक्का, अन्न खाल्ल्यावर बोल. काय बोलतो, दरवर्षी मी एक काकरी सोडत असतो बांध नाही फुटाव म्हणून. काकरी सोडतो आणि हिथून खालून पोळ घालतो आणि म्हणत काय तर बांध फुटू नये. काय संबंध खाली पोळ घालायचा. हा घालणार बघतो मी तू काय करतो तर. हा समजलं का. अरे असं दादागिरी करून तुम्ही पैसे दाबले का तर मन ऊस तोडायचा तो. काय दिवे लावले, उतरीचे पैसे खातो तू आणि वाड्याचे पैसे खाल्ले तुझ्या बायकोने. अरे तुला बी लई दिलं म्हातारा म्हातारीने. शेलक वावर, शेलक घर, धाकटा धाकटा म्हणून. काय त्या म्हातारा म्हातारीने सांगतो, का बघितलं का डोकून जित आहेत का मेले हायत का नाहीत. काय संबंध त्यांना बघायचं, आई वडील तुझे होते. आम्ही असेच उपरे आणि उपरा होता हिसा घ्यायला बरा जागा झाला. हा माहित ना, हेच तर तुला तोचत. एकटा असला असता तर पूर्ण तुला भेटलं असत वावर. समजलं का. मला कळालं तुला काही पैशाची गरज आहे वाटत. कालपासून तेच बघतो तात्या मी पैशाचं. अरे मग ये ना वाड्यावर, देतो तुला पैसे मी उद्याच्याला. Thank you.
माझ्या वावरात काही बंधारा बिंधारा बांधायचं नाही. चांगलं बंधारा आलं. गुरा ढोराला पाणी होईल. माहितय माहितय गुरा ढोराला पाणी होईल. हा तुम्ही बांधलेले बंधारे माहित आहे मला. वाकडे तिकडे दगड टाकून काहीतरी सिमेंट बिमेंट काढून बंधारे बांधतात आणि त्याच्यात अजिबात पाणी राहत नाही. खाळून निसत्या चिरकांड्या निघत्यात. माहित आहे बंधारे तुमचे. बरं तू काळजी करू नको. तुझ्यासाठी तुझ्या शेतात चांगला बांधतो मी बंधारा. नाही नाही तात्या माझ्या शेतात अजिबात बंधारा बांधायचा नाही. सांगून ठेवा लागलो तुम्हाला. बरं ठीक आहे नको बांधून देऊ. मला लय शेत पडले तर कचरो. तुला बंधाराच काय पण तुला अशी बी खुट्टी मारील की खुट्टा उपटन पण खुट्टी निघायची नाही. ज्या वावराच्या बांधासाठी बांधलो आज ते बांध पण राहिलं नाही ते वावर. Thank you.